नमस्कार, मी हेमंत देसाई, हेमंत देसाई ऑफिशियल, या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपल्याला बोलायचं आहे ते अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. अजितदादा हे 2.5 वर्ष महाविकास आघाडी सरकारमध्ये होते, उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दोन्हीही होते. या महाविकास आघाडी सरकारचा एक महत्त्वाचा कार्यभार उद्धव ठाकरे आजारी असताना तेच सांभाळत होते. पण महाविकास आघाडी सरकारवर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट जे तोंडसुख घेत असतो त्यामध्ये फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट केलं जातं आणि अजितदादांना त्यातून बाजूला ठेवण्यात येतं. आता अजितदादांना बाजूला ठेवायचं असेल तर मग महाविकास आघाडी सरकारची जबाबदारी, जर तुम्ही म्हणत होतात की उद्धव ठाकरे घरात बसवत होते, ते काहीच करत नव्हते, मग हे सरकार चालवत कोण होते? मग सरकार जर अजितदादा चालवत होते तर त्यांच्यावरती तुम्ही टीकास्त्र का सोडत नाही का? याचं कारण असं आहे की जेव्हा अजितदादा महाविकास आघाडीत होते तेव्हा देखील ते मोदी आणि देवेंद्र यांच्यावरती जोरदार टीका टिप्पणी करत नव्हते. आतूनच एक प्रकारे ते भाजपला मिळाले होते तेव्हापासून. आणि मग वेळ काळ पाहून त्यांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी करून भाजपसमोर लोटांगण घातलं आणि पुन्हा उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद पदरात पाडून घेतलं. भाजपने त्यांचा अपमान केला. अपमान असा की प्रत्येक फाईल अर्थ खात्याची असेल ती आधी देवेंद्रजींकडे पाठवायची आणि मग शिंदेसाहेबांकडे. जे शिंदेसाहेब, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, अजितदादांच्या हाताखाली एक प्रकारे काम करत होते, दुय्यम होते ते, अजितदादा खूप सिनियर आहेत, ते सुद्धा त्यांची फाईल पास नापास करणं हे त्यांच्या हातात, देवेंद्रजींच्या हातात. इतका अपमान अजितदादांचा कधीच झाला नव्हता. पण ज्यांनी अजितदादांना महत्त्वाची पदं देऊन सन्मान केला त्यांचा, त्या शरद पवारांबद्दल आता काय काय वक्तव्य करतायत अजितदादा हे बघा तुम्ही. आणि ते असंही म्हणाले आपल्या काकांबद्दल की मी जर मुलगा असतो तर मला नक्कीच त्यांनी आणखीन काही दिलं असतं, महत्त्वाच्या गोष्टी दिल्या असतात, पण मी मुलगा नाही ना. आता ते मुलगा नाही नसूनही त्यांना कोणकोणती पदं दिली ती आठवा तुम्ही. आणि सुप्रियाताईंना काय दिलं ते, सुप्रियाताई त्यांच्या कन्याजवळ कन्या आहेत, जर त्यांना सुप्रियालाच महत्त्व द्यायचं होतं आणि यांना डावलं तर शरद पवारांनी सुप्रियालाच सुळेंनाच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केलं असतं आणि अजितदादांना सांगितलं असतं की तुम्ही साधे आमदार आहात. पण तसं केलं का? उलट अजितदादांना सर्व महत्त्वाची पदं देण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण तर म्हणाले की अजून काय द्यायचं व्हायले, की पंतप्रधानपद द्यायचं का आता? ते तर शरद पवारांच्या हातात नाही, कारण तेवढी त्यांच्या पक्षाची ताकद नाही, काय द्यायला पाहिजे अजून? आता हा मुद्दा आहे. अजितदादा दुसरी गोष्ट अशी म्हणाली की चंद्रकांतदादा पाटील हे म्हणाले, असं वक्तव्य त्यांनी केलं की शरद पवारांचा पराभव करण्यासाठी आम्ही इथे आता बारामतीमध्ये येतो, मग ही निवडणूक शरद पवारांचा पराभव करण्यासाठी आहे. ते स्टेटमेंट शरद पवारांना मानणारा जो मोठा वर्ग आहे बारामतीतला, तोच मोठा वर्ग आहे. बारामती म्हणजे शरद पवार, बारामती म्हणजे अजितदादा असं नाही, बारामती म्हणजे पहिल्यांदा शरद पवार. शरद पवारांचे पुतणे आणि शरद पवारांनी ज्यांच्याकडे सूत्रं सोपवली ते अजितदादा, अशी ती अजितदादांची ओळख. तर शरद पवारांवरती टीका, त्यांना संपवण्याची भाषा ही लोकांना आवडणार नाही आणि त्याच्यामुळे सुनेत्राताईंचा पराभव होऊ शकतो असं, अशी भीती वाटल्यानंतर अजितदादा अस्वस्थ झाले. त्यांनी चंद्रकांतदादांना सांगितलं की हे कशाला बोललात तुम्ही, आणि मग तुम्ही तिकडे येऊच नका बारामतीमध्ये, तिथल्या प्रचारचा आम्ही आणि आमचे कार्यकर्ते बघून घेऊ असं त्यांनी सांगितलं. इतके घाबरले, धाबा दणाला अजितदादांचं. चंद्रकांतदादा हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, पुण्याचे माजी पालकमंत्री, पुण्याचं पालकमंत्री त्यांच्याकडून हिसकवून अजितदादांनी स्वतःकडे ठेवलं, त्यामुळे अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांचे संबंध फारसे बरे नाही. त्यांच्यात टीका टिप्पणी भावित झाली होती. चंद्रकांत दादांना चंपा असं संबोधणं हे चुकीचंच आहे, पण असा शब्दप्रयोग अजितदादांनीच केला होता हे लक्षात घ्या.
आणि चंद्रकांतदादा हे भाजपचे महाराष्ट्रातले एक मोठे नेते, अमित शहा यांच्या जवळचे नेते म्हणून ते समजले जातात, त्यांना ओळखले जातात. असा चंद्रकांतदादांचा पाण उतारा एक प्रकारे अजितदादांनी केला. आता हे काय चाललं आहे सगळं? एकीकडे लोकसभेमध्ये 20-22 जागा मागणाऱ्या अजितदादांना 4 जागांवर त्यांची बोलवण करण्यात आली, आणि आता प्रफुल्ल पटेल असं म्हणत आहे की आत्ता आम्ही त्याग केला पण विधानसभेमध्ये त्याची भरपाई होईल. आता विधानसभेमध्ये भरपाई होईल की नाही हे लोकसभेतल्या निकालांवरती अवलंबून असेल, त्यामुळे आणि प्रफुल्ल पटेल त्यासंबंधी काही सांगू शकत नाही. ते आता भाजपच्या समोर मोदींसमोर ओशाळवाणं हास्य करत उभे असतात, मोदींची पालखी वाढतात, त्यामुळे त्यांच्या बोलण्याला तसं काही वजन आहे अशातला भाग. आता दुसरा मुद्दा असा की या सगळ्यांचा उद्धव ठाकरेंबद्दलचा राग जो आहे तो सतत बाहेर येत असतो. एकनाथ शिंदे काय म्हणतात की मी उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेच्या टीकेला उत्तर देणार, मी कामातनं उत्तर देणार. कामातनं ते काहीच उत्तर देत नाही, काही दिलेलंच नाही कामातनं उत्तर, कारण कामातनं उत्तर त्यांनी दिलं असतं तर ते लोकप्रिय झाले असते. पण त्यांची लोकप्रियता भाजपलाच त्यांच्या लोकप्रियतेबद्दल खात्री नाही आहे, कारण त्यांच्या सभांमधनं लोक उठून निघून जातात, त्यांच्या भाषणातला तोचतोचपणा, कुठलंही काम धडपणे पूर्ण न होणं, मुंबईतले खड्डे आम्ही लगेच एका वर्षात बुजवू, कुठे बुजवलं, काही बुजवलेलं नाही त्यांनी, काही झालं नाही ते. अनेक आश्वासनं दिली शेतकऱ्यांना, तीसुद्धा पूर्ण झालेली नाहीत. प्रत्यक्षात हा लोकांचा अनुभव आहे. शासन आपल्या दारी या कार्यक्रमावरती किंवा एसटीच्या गाड्यांच्या स्थितीवरती स्वतः अजितदादांनीच विरोधी पक्षनेते असताना टीकाटिप्पणी केली होती, ते दादांना आठवत नसेल पण मला आठवते. आता दादा त्याच सरकारमध्ये गेले ज्या शिंदेंना ते शिंदेंना म्हणाले की तुम्ही गद्दारी कशाला करायची, तुम्ही स्वतःचा पक्ष स्थापन करायचा, हे बरोबर नाही. आणि दादांनी शिंदेंचाच फॉर्म्युला वापरून गद्दारी केली शरद पवारांशी, आणि शिंदे ज्या पद्धतीने अजितदादा उद्धवजींवर टीका करतात वाटेल तशी बेलगाम पडते. म्हणायचं काय की मी टीकाटिप्पणी करत नाही, पण टीकाटिप्पणीच करतात. काय टीकाटिप्पणी असते की मी बाहेर मी लोकांमध्ये फिरतो, मी लोकांचा नेता आहे, मी सामान्य माणसाचा माणूस आहे, आणि मी फेसबुक लाईव्ह करत नाही, मी घरात बसत नाही, ही कोणावरची टीका असते? कोणाला टोमणे मारतात? पण एकनाथ शिंदे हे टोमणे मारतात असं काही देवेंद्र फडणवीस म्हणणार नाही, ते फक्त उद्धव ठाकरे टोमणे मारतात अशा प्रकारचा उल्लेख देवेंद्रजी वारंवार. आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो ती अशी की उदय सामंत हे जे नेते आहेत, म्हणजे उद्योगमंत्री आहेत, ज्यांच्या सख्या भावालाच तिकीट मिळालं नाही, ना त्यांचा पत्ता कापून नारायण राणेंना तिकीट देण्यात आलं, शिवसेनेची जागा भाजपने हिसकावून घेतली, तरीसुद्धा देवेंद्र आणि भाजपची पालखी वाढण्याचं काम ते व्यवस्थित करतात. उदय सामंत ते असं म्हणाले की काय बाबा की अगोदर उद्धव ठाकरेंना सहानुभूती होती. आता तुम्हाला सांगतो ज्यावेळी उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहे ती वाढती असा आम्ही आणि अनेक लोक म्हणत होते, तेव्हा काहीही सहानुभूती नाही त्यांना असं उदय सामंत आणि त्यांचे सहकारी म्हणत होते, दीपक केसरकर वगैरे ज्यांनी गद्दारी केली ते सातत्याने असं म्हणत होते की काही सहानुभूती नाही. आता म्हणतात की अगोदर सहानुभूती होती पण आता नाही, का नाही बाबा ती आता? तर त्यांचं असं म्हणणं आहे की पहिल्या टप्प्यात सहानुभूती होती पण आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं किंवा त्यांच्या राजकीय भवितव्यासाठी केलेला खटाटोप पाहायला मिळाला त्यामुळे आता सहानुभूती नाही, आता हा त्यांचा नवीनच शोध. आता मी तुम्हाला सांगतो की स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले की देवेंद्रजींनी त्यांना जेव्हा एकत्र होते भाजपबरोबर तेव्हा असं म्हटलं होतं, देवेंद्रजींनी स्वतःहून म्हटलं होतं की मी आदित्यला ग्रूम करतो मुख्यमंत्रीपदासाठी आणि मी दिल्लीला जाईन पुढे, असं स्वतः देवेंद्रजी म्हणाले. आता स्वतः उद्धव ठाकरे म्हणाले नाही की आदित्यला मुख्यमंत्री करा मुख्यमंत्री करा असं म्हणालेच नव्हते ते, आणि उद्धव ठाकरेंच्या स्वतःला मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते त्यांना, त्यांना होणं भाग पडलं हे सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे, म्हणजे शरद पवार असतील, काँग्रेसचे नेते असतील, त्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे. खुद्द दादांनी सुद्धा अगोदरची वक्तव्य केली तर बघा दादाही वेगळ्या पद्धतीचे बोलत होते. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांग,
की लोकसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत राज्यभर दौरे करताना ठाकरेंबद्दल कुठेही आपलेपणाची भावना आढळली नाही असं सामंत म्हणाले. आता सामंतांनी शिंदेंचा चष्मा घातलेला आहे, त्यामुळे त्यांना ते कसं वाटेल. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंचा समावेश करण्यास विरोध होता असं उदय सामंत म्हणतात. आता आदित्य ठाकरे यांच्या समावेशास कोणी विरोध केला होता, कोणी विरोध केला होता, आणि मग ते जाहीरपणे विरोध का नाही केला त्यांनी, किंवा पक्षाच्या बैठकीत जेव्हा उदय सामंत हे शिवसेनेमध्ये होते तेव्हा त्यांनी विरोध केला का, नोंदवला का तो, त्या मिनिट्समध्ये बैठकीच्या इतिवृत्तात त्याचा उल्लेख आहे का, एकनाथ शिंदेंनी विरोध केला होता का, अब्दुल सत्तार किंवा अन्य कोणी आहे त्यांनी विरोध केला होता, कोणी विरोध केला नव्हता. म्हणजे जे कोणी संजय शिरसाट असतील, कोणी असतील, त्यांनी गुलाबराव असतील, त्यांनी विरोध केला होता का, तशी कुठेही नोंद नाही. उलट तेव्हा हे सगळे लोक आपल्या नेत्याची पालखी तेव्हा उचलत होते, मग तेव्हा ते उद्धव ठाकरेंचा जय जयकार करत होते. जेव्हा उद्धव ठाकरेंची सत्ता गेली, यांचा जय जयकार करायला सुरुवात केली त्यांनी. आता ते म्हणाले की ठाकरे गटाने सर्व प्रकल्पांना विरोध केला, यातून कोकणाचे नुकसान झाले असं ते म्हटलं. आता ठाकरे गटाने कोकणातल्या प्रकल्पांना विरोध काय केला आहे, तर तो त्या स्थानिक लोकांची जी भूमिका असेल ती आमची भूमिका आहे अशी उद्धव ठाकरेंची भूमिका. जर स्थानिक लोकांनी म्हटलं असतं की जैतापूर, नाणार हे सगळे प्रकल्प आम्हाला हवे, तर उद्धव ठाकरेंनी म्हणाले असते की आमचा पाठिंबा आहे, कारण त्यांचीच भावना आहे ती, आणि स्थानिक लोकांबरोबर आम्ही आहोत अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे उदय सामंत हे अर्धसत्य सांगताय, खोटं बोलत आहेत हे लक्षात. आता मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरेंबद्दल देवेंद्रजी आणि अजितदादा यांच्या दृष्टिकोनात काही फरक आहे का. मी तुम्हाला सांगतो की कसा फरक आहे. शरद पवारांनी 2 दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की एका मुलाखतीमध्ये, म्हणजे जी मुलाखत प्रसिद्ध झाली निर्जा चौधरीनं दिलेल्या मुलाखतीत, की अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जातील किंवा काही जण त्यांच्यात काँग्रेसमध्ये विलीन होते, मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार गट सुद्धा विलीन होणार का वगैरे चर्चा सुरू झाली. आता मुद्दा असा आहे की त्याचवेळी लगेच देवेंद्र फडणवीसांनी अशी टीका केली की हो, शिवसेनासुद्धा विलीन होणारच आहे तिकडे काँग्रेसमध्ये, कारण शिवसेना मांडीला मांडी लावून बसला आहे होता महाविकास आघाडीत, आणि आत्ताही सरकारमध्ये, आणि आत्ताही महाविकास आघाडीत शिवसेना, आणि शिवसेना जाईल त्यांच्याबरोबर. पण जे देवेंद्रजींना वाटते की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार, त्याला काहीही अर्थ नव्हता. आणि अर्थ नाही, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बदनाम करायचं हाच त्यामागचा एकमेव उद्देश आहे. मी हे दाखवायचा प्रयत्न की शिवसेना ही काँग्रेसचं लांगुल चालन करत, आणि काँग्रेस मुसलमानांचं लांगुल चालन करणारा पक्ष आहे, आणि उद्धव ठाकरे तेच करतात असं लोकांच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरे यांचं जे हिंदुत्व आहे आज ते प्रबोधनकारी हिंदुत्व आहे, आणि ते कोणाचाही द्वेष करणारं हिंदुत्व नाही आहे हे उद्धव ठाकरे वारंवार सांगतात. हिंदुत्व त्यांनी सोडलेलं नाही आहे, हिंदुत्व ही शिंदे गटाची किंवा महाशक्ती म्हणजे भाजपची मोनोपोली नाही आहे, त्यांचं हिंदुत्व आहे ते मुस्लिम द्वेष करणारं हिंदुत्व आहे, आणि त्यांच्याबरोबर गेलेला मनसे हा पक्षसुद्धा नमाज आणि भोंग्याच्या प्रश्नावरून काय भूमिका घेत होता, कशा प्रकारे व्यक्त होत होता, आणि त्याच्यातनं काय वातावरण तयार होत होतं हे आपण लक्षात घ्या. आणि ते सगळं प्रकरणसुद्धा उद्धव ठाकरे यांनी अत्यंत शांततापूर्णरित्या सरोख्याने ते हँडल केलं होतं हे लक्षात घ्या. उद्धव ठाकरे यांना हिंदूंचा मोठा पाठिंबा आहे शिवसेनेला, त्याचबरोबर मुसलमानांचाही मोठा पाठिंबा आहे त्याला. म्हणजे 1992-93 मुंबईमध्ये ज्या दंगली झाल्या होत्या तेव्हाची शिवसेना, आणि तेव्हा शिवसेनेबद्दल मुसलमानांमध्ये जी भावना होती ती भावना कधीच विलय पावलेली आहे. आता मुसलमानांना शिवसेना हा आपला संरक्षक वाटतो, आपला आधार वाटतो, जे काँग्रेसबद्दल त्यांना वाटत होते. आणि मुसलमान हे या देशाचेच नागरिक आहेत हे लक्षात घ्या. हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान करण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे जे आज भारतीय जनता पक्ष करतो. आता शिवसेना विसर्जित होणार असं देवेंद्रजी जे म्हणत होते त्या उलट
अजितदादा काय म्हणाले? अजितदादांना प्रश्न विचार की शिवसेनाही विसर्जित होणार का, शिवसेना त्यांच्याबरोबर जाणार का? तेव्हा अजितदादा असं म्हणाले की मला तसं बिलकुल वाटत नाही. म्हणजे अजितदादा आणि भूमिका वेगळी आहे याबाबत. अजितदादा आणि देवेंद्र यांचे यांच्यामध्ये मतभेद आहे. याबद्दल जेव्हा देवेंद्रजींना विचारण्यात आलं की अरे की अजितदादा तर असं म्हणतात की शिवसेना काही विसर्जित होणार नाही, अजितदादा म्हणाले की मी 2.5 वर्ष उद्धवजींबरोबर काम केले आणि मी त्यांना जे ओळखतो त्यानुसार ते शिवसेना विसर्जित करणार नाही असं म्हणाले. चांगली गोष्ट आहे, अजितदादाने ही गोष्ट जी बोलून दाखवली ती योग्य गोष्ट आहे. मे आपल्या विरोधी पक्षाबद्दल कितीही आपला विरोध असेल तरी तो नष्ट व्हावा, तो विलय पावा किंवा तो दुसऱ्यामध्ये विलीन व्हावा, तो काय म्हणतात पूर्णपणे आकाशात विलीन व्हावा, भस्मसात व्हावा, अशी जी भाजपची भावना आहे ती अजितदादांची नसेल तर त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे अजितदादा आणि देवेंद्र यांचे याच्याबाबत मतभेद आहेत हे लक्षात घ्या. देवेंद्र काय म्हणाले की मी अजितदादांपेक्षा जास्त काळ उद्धव ठाकरेंना ओळखतो आणि त्यावरून मी असं सांगतो की शरद पवार जे म्हणतील तसं उद्धव ठाकरे करतील. मी त्यांना असं म्हणायचं आहे की शरद पवारांनी ऊठ म्हणलं की ऊठ, बस म्हटलं की बस असं उद्धव ठाकरे करतात. आता उद्धव ठाकरेंच्याबद्दल किती द्वेष, किती दुस्वास कदाचित असूया वाटते की ते मला माहीत नाही, पण अशा प्रकारचं वातावरण पूर्वीच नव्हतं. मी तर असं म्हणेन की भारतीय जनता पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कितीही तीव्र मतभेद असले तरी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकाबद्दल टीका करताना जी कटुतेची भावना, तीव्र कटुता आहे आणि ती ज्या पद्धतीने व्यक्त होती ते टाळायला पाहिजे असं माझं म्हणणं. हे वातावरण महाराष्ट्रात पूर्वी नव्हतं आणि उद्धव ठाकरेंबद्दल इतका ज्या तीव्र भावना, मग त्यांना मग त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना बदनाम करायचं, सर्व प्रकारे बदनाम करायचं. आता उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना तुम्हाला सांगतो अनेक बाबतीमध्ये पोलिसांच्या बदल्या असतील, बढत्या असतील याच्याबाबत उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातही मतभेद झाल्याच्या बातम्या आहेत. उद्धव ठाकरेंनी शरद पवार सांगतील तसं करतात असं अजिबात घडलं नव्हतं. आणि उलट माझी अशी माहिती आहे की शरद पवार हे सुद्धा उद्धव ठाकरेंचा सन्मान करायचे हे दिसायचं आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमध्ये जिथे खूप मतभेद आहेत तिथे फार आग्रह धरायचे नाही, ताणून धरायचे नाही. शरद पवारसोबत सोनिया गांधी तर उद्धव ठाकरे यांचा खूप सन्मान करायचा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि कुठेही त्यांच्यात मतभेद झाले, महाविकास आघाडीचा चक्का चूर झाला, अशी कितीही महाशक्तीची भाजपची इच्छा असली तरी तसं झालं नाही. व्यवस्थित ते सरकार चाललेलं होतं आणि ते व्यवस्थित सरकार चाललेले असल्यामुळे भाजपच्या अंगाचा तिळपापड होतो आणि म्हणून मग त्यांच्यामध्ये लावालाव्या करणं याचा प्रयत्न झाला आणि मग त्यांच्यामधल्या काही नेत्यांना हाताशी धरून गुपचूप होडी घालून सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की शिवसेनेबद्दल कितीही काहीही भावना असली. मी तुम्हाला सांगतो आठवण की काही वर्षांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना ते म्हणाले होते एकदा की शिवसेना विसर्जित होईल. विसर्जित झाली का? तशी झाली नाही. कुठलाही पक्ष असा पटकन अंतर्धान पावतो, अदृश्य होतो, नष्ट होतो असं घडत नाही. माणूस मरेल पण एखादा पक्ष मरण्याची प्रक्रिया अशी सहज आहे. आज माझी इच्छा झाली की अमुक पक्ष नष्ट व्हावं तसं होत नाही. त्यामुळे देवेंद्रजींची कितीही इच्छा असली तरी तसं होणार नाही. आणि शिवसेना हा पक्ष स्वतंत्र पक्ष आहे, स्वतंत्र प्रादेशिक अस्मिता असलेला, मराठी प्रश्नावरती प्रबोधनकारी हिंदुत्वाचं राजकारण करणारा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचं राजकारण करणारा हा पक्ष आहे. तो अजिबात विलय पावणार नाही, नष्ट होणार नाही किंवा विलीन होणार नाही काँग्रेसमध्ये. शिवसेनेला आणि म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला, उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे करतात. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हिताचे जे उद्योगधंदे आहेत, रोजगार आहे, या प्रश्नांवरती भर दिला आहे सातत्याने हे लक्षात घ्या. परदेशी गुंतवणूक आपल्याकडे यावी म्हणून प्रयत्न केला आहे आणि 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये केवळ करोनाचं काम झालं नाही, इतर अनेक कामं झाली आहेत. मी अनेकदा सांगितले आणि एकदा स्वतंत्र व्हिडिओ करून
देवेंद्रजींच्या या खोटावड्या प्रचाराला मी परत एकदा उत्तर देणार की एक तरी काम दाखवा उद्धव ठाकरेंचं, एक तरी काम दाखवा असं जे सांगताय त्याला उत्तर देणं आवश्यक आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या चुका झाल्या का? झाल्या चुका त्यांच्याकडनं, कोणाची होता चुका, पण म्हणून असा एकतर्फी प्रचार करणं हे चुकीचं आहे. जर उद्धव ठाकरे तुमच्या बरोबर असते आणि बरोबर अनेक वर्ष होते, मला सांगा तुम्ही की उद्धव ठाकरे म्हणाले की 25 वर्षानंतर, ते म्हणाले की 25 वर्ष सडलो आम्ही, त्या 25 वर्षापैकी अनेक वर्ष म्हणजे 17-18 वर्ष आधी बाळासाहेब ठाकरे होते, पण उद्धव ठाकरे कार्यकारी अध्यक्ष केव्हाच झालेत, त्याला 22 वर्ष आहेत. आणि उद्धव ठाकरे प्रमुख निर्णय घेत होते ना बाळासाहेब हयात असताना सुद्धा, त्यांच्यामुळे उद्धवजींच्यामुळे शिवसेना ग्रामीण भागात वाढली, विस्तारली. आणखीन वीज दरवाढ असतील, भारनियमन असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, उसाची थकबाकी असेल, हे प्रश्न उद्धवजींनी घेऊन ग्रामीण भागात शिवसेना पसरवली. भीमशक्ती शिवशक्ती हा प्रयोग उद्धवजींनी केला, अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या. तेव्हा त्यांना स्वाकीचे श्रेय द्यायला पाहिजे ते. आणि तेव्हा देवेंद्रजी असतील किंवा भाजपबरोबर एकूण उद्धवजी होते, तेव्हा उद्धवजींमधले जे इतके दुर्गुण तुम्हाला दिसत आहेत, त्यापैकी एकही दुर्गुण तुम्हाला तेव्हा दिसला नाही की उद्धवजी घरी बसलेत, उद्धवजी काहीच करत नाहीत, उद्धवजींना काही समजतच नाही, असं तेव्हा का नव्हतं म्हणत तुम्ही तुमच्याबरोबर असताना? अचानक हे दुर्गुण तुम्हाला त्यांच्यातले एकदम शोध का लागला हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून मला सांगायचं आहे की उद्धवजींचा पक्ष हा अनेक वर्ष सक्रिय आहे आणि यापुढेही राहणारी शिवसेना आणखीन वाढत जाणार आहे उद्धव ठाकरेंची. उलट मी असं म्हणेन की शिंदे सेना आहे जिचं स्वतंत्र आयडिओलॉजी नाही आहे, काही विचारधारा नाही, एकच विचारधारा आहे, मोदीजींपुढे चिपड्यावर धरून नाचायचं, मोदीजींपुढे लोटांगण घालायचं, मोदीजी ज्या पद्धतीने बोलतात, जसं बोलतात, जे विचार मांडतात तेच विचार आपण मांडायचं, मोदीजींची कॉपी करायचं, देवेंद्रजी सांगतील तसं करायचं, मोदीजी अमित शहा फोन करतील त्या पद्धतीने एक एक पटापट फायली क्लिअर करायचा निर्णय घ्यायचा, एवढीच विचारसरणी आहे. काय स्वतंत्र विचारसरणी आहे शिंद्यांची? काय विचारसरणी स्वतंत्र? काय त्यांनी वेगळं पद्धतीने काही काम केले का? त्यांचं महाराष्ट्र मला अमुक घडवायचं आहे असं काही त्यांनी काही विचार व्यक्त केलेत का? काही विचार ते विचारधाराच नाही ना. अर्थधारा ही महत्त्वाची आहे त्यांच्या दृष्टीने आणि अजितदादांच्या. विचारधारा हा प्रकार शरद पवारकडे, काँग्रेसकडे आहे, उद्धव ठाकरेंकडे आहे, बाळासाहेब आणि आदित्य ठाकरेंकडे आहे. आणि त्यामुळे तुम्ही असं म्हणत नाही की शिंदेसेना ही भाजपमध्ये विलीन होईल का? नाही, आम्ही म्हणू शकतो, कारण ते पूर्णपणे लोटांगण घातलेले, आज न उद्या विलीन होतील ते भाजपमध्ये, असं आम्ही म्हणू शकतो. शिंदेंबद्दल म्हणायचं नाही असं की शिंदेची शिवसेना नष्ट होईल, भाजपत जाईल किंवा दुसऱ्या पक्षात जाईल, फक्त कशाबद्दल कोणाबद्दल म्हणायचं की यांच्याबद्दल, उद्धव ठाकरेंबद्दल. आणि आज तर भाजपचा एक प्रवक्ता असं म्हणाला, काहीतरी अमोल कीर्तिकरांच्या प्रचार फेरीत कोणीतरी मुस्लिम बॉम्बस्फोटातला जो गुन्हेगार होता तो आढळला. आता या गर्दीमध्ये कोण कसं शरीर काही सांगताय हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे पण त्यांना बदनाम करायचं की यांच्यामध्ये असा म्हणजे गुंड शिरला. आता मला सांगा तुम्ही की प्रज्ञासिंह ठाकूर, साध्वी प्रज्ञासिंह, ह्या मालेगाव बॉम्बस्फोटातल्या त्यांच्यावरती गंभीर आरोप होते, मग त्यांना तिकीट दिलं तुम्ही उलट, त्याबद्दल बोला तुम्ही? त्याबद्दल बोलणार नाही तुम्ही. आणि अनेक विषय असे आहेत, नवाब मलिक यांच्यावरती काय पाकिस्तानचा एजंट, राष्ट्रद्रोही वगैरे असे आरोप करण्यात आले देवेंद्र फडणवीसांकडनं. आणि मग तुरुंगातून बाहेर येऊन ते अजितदादांच्याबरोबर जाण्याचा ते निर्णय घेतल्यानंतर मग सत्ताधाऱ्यांच्याच बाकड्यांवरती ते बसल्यावरती मग जेव्हा या सरकारच्या विरोधातल्या लोकांनी त्याकडे ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही ज्यांना पाकिस्तानी देशद्रोही म्हणता ते तुमच्याजवळ कसे बसले, तेव्हा मग देवेंद्रजींनी एकदम सांगायला सुरुवात केली की मी एक पत्र लिहिलं आहे अजितदादांचे शेजारी बसले होते आणि नवाबाईंनी तिथे बसलेले आम्हाला चालणार ते अगोदर
तुम्ही त्यांना बसू दिलं ना, पण तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलत नाही, आणि आता नवाबभाईंबद्दल का नाही बोलत ते? त्यामुळे हे केवळ आणि केवळ उद्धव ठाकरे यांना बदनाम करण्यासाठी, आणि ही उद्धव ठाकरेंची शिवसेना काही दिवसांची सुप्ती आहे असा खोटा प्रचार करण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालू आहे. मित्रांनो लक्षात घ्या, हे किती क्षुद्र संकुचित दुष्ट पद्धतीचं राजकारण करतं. म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये व्हिलन जशा जशा कारवाया करतो ना, तशा हे कारवाया करतायत, हे लक्षात घ्या तुम्ही. तुम्ही शिवसेनेशी उद्धव ठाकरेंशी दोन हात करा ना सर्व सरळ, पण तुम्हाला आज दिसते की अरे यांची लोकप्रियता वाढते आहे आणि यांची सहानुभूती संपली आहे, लोकप्रियता संपली असं सांगते कोण? उदय सामंत, जे अर्थवादी नेते आहेत, समृद्ध नेते आहेत, ठेकेदारीमध्ये हात न धरणारा कोकणातला कोण नेता आहे? दोन नेत्यांमध्ये स्पर्धा आहे तिथे, एक तर उमेदवार आहे लोकसभेतला आणि एकाला उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्या भावाला उमेदवारी मिळाली नाही. असे लोक तत्त्वज्ञान सांगताय जात आहे, हे तत्त्वज्ञान सांगताय, जे केवळ पैशाचं ठेकेदारीचं पक्ष बदलण्याच्या स्वार्थासाठी राजकारण करतात. संधी साधू नंबर एक, सत्ताकांक्षी लोक, सत्ता लोभी लोक, हे लोक उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवरची टीका करतायत, हे लक्षात घ्या. हे लबाड लोक आहेत, एवढंच मला सांगायचं आहे. तो मुद्दा ठसवायचा आहे तुमच्यावरती, आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना वाढतच जाणार आहे आणि नष्ट कुठली शिवसेना होणार आहे त्याचं ते तुम्ही ओळखा, एवढंच सांगतो. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर पोहोचवा. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.